श्री गुरुदेव दत्त नारायण पद्मभवं वसिष्ठं शक्तिं जगत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौड़पदं महांतं गोविंद योगींद्र मथास्य शिष्यं श्री शंकराचार्य मथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तंतोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् संततमानतोऽस्मि श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवन्तो पुनः पुनः दत्तात्रेयी ब्रह्मविद्यासंवेद्यानन्दविग्रहं त्रिपान्नारायणाकारं दत्तात्रेयमुपास्महे दत्तात्रेयसमारंभां वासुदेवानन्दमध्यगां अस्मदाचार्यपर्यन्तां वंदे गुरुपरम्परां गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। याआधी आपण दत्त महाराजांच्या उपासनांच्या अनुषंगानं दत्तात्रेयांच्या अष्टमंत्रांबद्दल बोलत होतो, त्यामध्ये पूर्वी आपण दत्त दशनाम मंत्र हा पाहिला, तर आता दत्त संप्रदायामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेला दत्तमाला मंत्र याबद्दल आपण आता पाहणार आहोत। तर दत्तमाला मंत्र हा बहुधा सर्व लोकांना ठाऊक आहे, परंतु एक त्याबद्दल असा समज आहे की हा माला मंत्र वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी निर्माण केलेला आहे। तर हा त्याहीपूर्वी मागं आपण ज्या ग्रंथाचा उल्लेख केला की हा दत्तात्रेय कल्पामध्ये उमा महेश्वर संवादामध्ये फार पूर्वी ग्रंथामध्ये नमूद आहे। तर महाराजांनी जो निर्माण केला त्याला दत्त अद्वैत माला मंत्र म्हणतात। माला मंत्राचे काही प्रकार आहेत, त्यामध्ये दत्त माला मंत्र, दत्त अद्वैत माला मंत्र, तंत्रोक्त दत्तमाला मंत्र असे वेगवेगळे आणखीन भरपूर दत्तवज्रमाला मंत्र पण आहे। तर असे वेगवेगळे माला मंत्राचे प्रकार आपल्याला आपल्या अनुष्ठानांमध्ये पाहायला मिळतात। तर हा दत्तमाला मंत्र जो आहे हा आपल्याला सांगितल्याप्रमाणे साक्षात उमा महेश्वरांच्या संवादातला आहे। तर याबद्दल सांगताना उमा महेश्वर दंतात म्हणलेलं आहे, माला मंत्रमहं वच्मी सकृदुच्चारणार्थदम। एक वेळा जरी त्याचं उच्चारण केलं असता तरी अर्थदम तो त्याच्या कामनापूर्ती करतो, असं असतानासुद्धा त्याच्याबद्दल विशेष एक त्याचं फल सांगत असताना म्हणतात की प्रत्यहम दशधोच्चारो दत्तात्रेया यते भुवी। तर अत्यंत श्रद्धेनं असा हा मंत्र दररोज 10 वेळा म्हटला तर त्याला दत्तात्रेयांचं सान्निध्य मिळतं, दत्तात्रेयांचा साक्षात्कार होतो, असा उल्लेख या दत्तमाला मंत्राबद्दल सांगितलेला आहे। तर हा दत्तमाला मंत्र आत्ता म्हटल्याप्रमाणे हा दत्ताद्वैत माला मंत्र किंवा तंत्रोक्तसुद्धा दत्त माला मंत्र आहे। अनेक ठिकाणच्या पाठभेदानुसार ह्यात 2-4 पाठभेद दत्तमाला मंत्र म्हणण्याचेही आढळतात। त्यावरती आपापल्या रूढीनुसार आपापल्या गुरुपरंपरेनुसार जे आपल्यापर्यंत आले असतील ते सगळ्यांना पाठ करणं योग्य आहे असं एकूण वाटतं। तर ह्यामध्ये दत्तमाला मंत्र ह्याचे जे भाग आहेत त्याचा जो विशेष तपशील आहे त्याबद्दल आपण काही थोडंसं आपण पाहू। तर ह्यामध्ये दत्तात्रेयांच्या ह्या मालामंत्रामध्ये सर्वात पहिला जो भाग आहे त्याला प्रस्तावनात्मक भाग म्हणतात, जो नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानंदात्मने बालोन्मत्त पिशाच वेषाय अवधूताय अनसूयानंदवर्धनाय अत्रिपुत्राय। इथपर्यंत तो प्रस्तावनात्मक भाग आहे, म्हणजे दत्तात्रेयांची विशेषणं, दत्तात्रेयांची आपण मगाशी म्हणत स्वभाव वैशिष्ट्य किंवा आनुषंगिक गोष्टी यामध्ये येतात। जसं दत्तात्रेय हे भगवंत आहेत, नमो भगवते नमस्कार ओम नमः भगवते, तर आदि मध्यांतानी मंगलानी असं शास्त्र आहे। तर कोणत्याही गोष्टीला आदि मध्यभागी आणि शेवटी असं मंगल केलं असतात ती गोष्ट मंगलबद्ध होते आणि ती वाचणाऱ्याचं सर्वथा मंगल होतं असा त्याचा परिणाम आहे। म्हणून हे नमो भगवते दत्तात्रेयाय, तर दत्तात्रेय भगवंतांना नमस्कार आहे। कसे आहेत ते? तर स्मरणमात्र संतुष्टाय, स्मरण केवळ स्मरण केलं असता ते संतुष्ट होतात, म्हणून कसा दत्त म्हणून समोर आला असं म्हणतात। तर असे दत्त महाराजांच्याबद्दल अनेक उल्लेख आहेत की विशेष त्यांना काही लागत नाही आहे, केवळ स्मरणमात्र संतुष्ट होणारे असे काही जे व्यासादिक नारदादिक लोक आहेत यामध्ये परमहंस दत्त महाराजांचं सर्वात वरचं नाव आहे। तर स्मरणमात्र संतुष्टाय, केवळ स्मरण मात्र फक्त स्मरणाने जे संतुष्ट होतात, म्हणून महाराजांनी सांगितलं आहे की श्वासे श्वासे दत्त नाम स्मरात्मन, तर प्रत्येक श्वासागणित केवळ दत्ताचं नाव घ्या असा महाराजांचा उपदेश आहे। कारण
असं आहे की दृढ सर्व शरीर असतानाच ह्या गोष्टी शक्य आहेत. आपल्याला असं वाटतं की ठराविक वय होऊन गेल्यानंतर आपण ह्या गोष्टींच्या नादी लागायचं असतं, पण तसं नाही आहे. तर आपल्याला शेवटी काय विना त्या गोष्टीच्या नादी लागण्यासाठी आधी काही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात, सांभाळाव्या लागतात. तर त्यानुसार पहिल्यापासून या गोष्टीची सवय असावी लागते. तर आपण विषयाचा आदर न करता पाहू तर स्मरण मात्र संतुष्टाय, महाराज हे केवळ स्मरणाने संतुष्ट होतात. महाभय निवारणाय, महाभीतीचं निवारण करतात. आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटते ही अतिसामान्य गोष्ट असते, ज्याला महाभय म्हणलं आहे. महाज्ञान म्हणजे जसं ब्रह्मज्ञान असतं, तसं महाभय म्हणजे संसार चक्राचं पुनरावर्तन. वेगवेगळ्या कामनांच्या वासनांच्या अधीन होऊन पाप करणे आणि त्या पापाच्या गतीमुळे पुन्हा जन्म घेणे, अशासारखी जी संसृती मार्गा संसारचक्र आहे त्याला महाभय म्हटलं आहे. तर त्या महाभयातनं महाराज निवारण करतात. महाज्ञानप्रदाय आपण आत्ता म्हटल्याप्रमाणे, तर ज्ञानमेवामृतम भुवे, अमृतस्वरूप जे ज्ञान आहे, जे अमृत, जे ज्यात मरण काढून टाकतं, जे अमरता प्रदान करतं, हां, तर असं महाज्ञानप्रदाय चिदानंदात्मने, सच्चिदानंद जो उल्लेख आपल्या शास्त्रामध्ये नेहमी येतो की एखाद्या गोष्टीचं त्याला परमपद मिळतं, परमानंद प्राप्त होतो, तर ते आनंद स्वरूप आहे दत्त महाराज चिदानंदातमध्ये. बालोन्मत्त पिशाच वेषाय, बाल उन्मत्त आणि पिशाच ह्या तिन्ही अवस्था दत्तमानांच्या आपण मागं पाहिलेल्या आहेत की ते बाल अवस्थेत कसे असतात, उन्मत्त अवस्थेमध्ये काय आहेत, आणि पिशाच अवस्था तर आपण त्यांची पदोपदी अवली या रूपांच्यामध्ये अशा जीवनमुक्त लोकांच्या ठिकाणी आपण ती पाहतोच. प्रत्येक पिढीला आपल्या घराण्यात आपल्या त्यांची पूजा होत असते, आपल्या परिसरात आपण त्यांच्याबद्दल ऐकतो. तर हे बालोन्मत्त पिशाच वेषाय, महायोगीने, महायोगी योगियांचे राजे आहेत, योगिराज दत्त महाराज म्हणलेलं आहे. तर हे महायोगीने अवधूताय, आपण जे म्हणतो त्याप्रमाणे, तर हे अवधूत असं त्यांच्याबद्दल एक अवधूत गीतेमध्ये प्रत्येक ह्या अक्षराचं एक वैशिष्ट्य दिलेलं आहे. थोडक्यात ती परमहंस वृत्ती आहे. शून्यागारामध्ये त्यागी सुभोगी क्वचितस्ति नग्नः महाराजांनी म्हणलेला आहे. कधी तो त्यागी आहे, कधी तो भोगी आहे, कधी तो वस्त्रवेष्टित आहे, कधी तो दिगंबर आहे. तर कधी मिष्टान्न कधी कदन्न, अधिक स्वल्प हे अन्न, कधी न मिळता अथवार्यता मनी न भावे खिन्न, अत्रीचा पुत्रमनी द्यावा तृप्तीचा ढेकर द्यावा, असं महाराजांनी म्हणलेलं आहे. तर कधी मिष्टान्न आहे, कधी कदन्न आहे, कधी मिळतं आहे, कधी नाही मिळत आहे, कधी राजवस्त्र आहेत, कधी काहीच वस्त्र नाही आहेत, कधी राजभोग आहे तर कधी काही मिळत नाही, अशा सगळ्या अवस्थांना, सगळ्या वास्तवांना समस्थितीमध्ये अनुभवण्याचा जो जी एक मानसिकता असते किंवा जी एक पात्रता असते ती अवधूत अवस्था असते. तर महाराज अवधूताय, अनसूयानंदवर्धनाय, तर अनसूयेचा आनंद वाढवणारे, म्हणजे अनसूया आहे त्यांची आई जरी असली तरी अनसूया आपण पहिला पाहिलेला आहे की ज्यांच्या ठिकाणी असूया नाही आहे, ज्यांच्या ठिकाणी द्वेष असूया असे दुष्ट विकार नाही आहेत, अशा लोकांचा आनंद ते वाढवतात, हा त्यातला एक उत्तम अर्थ आहे. अनसूयानंदवर्धनाय अत्रिपुत्राय, तर हे निर्गुणाचा पुत्र आहे, हा अत्रि ऋषींचा पुत्र आहेच, पण न त्रि अत्रि असा तो नैतत्पुरुष समास आहे. तर ज्यांच्या ठिकाणी त्रिगुणावस्था नाही आहे, जे त्रिगुणामध्ये बद्ध नाही आहेत, असे जे अत्रि त्यांचा हा पुत्र आहे, असा हा जीवनमुक्त देव आहे. म्हणून हा प्रस्तावनात्मक भाग आहे दत्तमाला मंत्राचा पहिला. दुसऱ्या भागाला तंत्रशास्त्रीय भाग म्हणतात दत्तमाला मंत्रातल्या, जो ओम भवबंद विमोचनाय इथून सुरू होतो. ओम भवबंद विमोचनाय आम असाध्य साधनाय, ह्रीं सर्वभूतिदाय, क्रोम असाध्याकर्षणाय, ऐं वाक्प्रदाय, क्लीं जगत्रे वशीकरणाय, सौः सर्वमनः क्षोभणाय, श्री महासंपत्प्रदाय, ग्लौं भूमण्डलाधिपत्यप्रदाय, द्रां चिरञ्जीविने, इथपर्यंत हा भाग तंत्रशास्त्राचा अनुषंगिक भाग दत्तमाला मंत्रातला दुसरा भाग आहे, दुसरा विभाग आहे. ह्याच्याबद्दल सांगताना चांगली चांगली जी कर्म आहेत, काय दत्तमाला मंत्राचे जे चार भाग आहेत त्यातला आपण पहिला भाग बघितला प्रस्तावनात्मक, दुसरा आहे तंत्रशास्त्रीय, तिसरा षटकर्मात्मक आहे, असे पण हा तर दुसरा भाग आपण पाहत आहोत. तर हा ओंकार स्वरूप ओम भवबंद विमोचनाय, तर भव सागराचं बंधन मुक्त करणारे म्हणजे मुक्ती देणारे, अशा स्वरूपात ते बीज आहेत. तर ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की दत्तमाला मंत्राचं अनुष्ठान करत असताना अखंड माला मंत्राचं अनुष्ठान करण्याची जशी एक पद्धत आहे, तसंच केवळ अशा स्वरूपाच्या मंत्रांचंसुद्धा अनुष्ठान करतात. नमो भगवते दत्तात्रयाय भवंद विमोचनाय महासिद्धाय स्वाहा असंसुद्धा अनुष्ठान होऊ शकतं, असा आपण जप होऊ शकतो. जे विशेष तपशिलात जाऊन दत्तात्रेयांच्याबद्दल काही कर्मकांडात्मक उपासना करू इच्छितात त्यांच्यासाठी हे सांगणं आहे. अन्यथा दत्तात्रेयांचं नाव आहे, दिगंबरा नामजप आहे, ह्यात सगळं आहे.
परंतु ह्यात जर सगळं असलं असतं तर ह्या अन्य गोष्टी कशासाठी आल्या असत्या, महाराजांनी का सांगितल्या असत्या? तर सगळ्या प्रकारच्या गोष्टी जगात आहेत, आपल्या कुवतीनुसार आपल्यासमोर जे देव दत्तात्रेय मांडतात ती गोष्ट आपण आनंदाने स्वीकारायची असते. ह्या न्यायानं जे जे ज्याला मिळाले ते त्यांनी मिळवावं आणि आणखीन गोष्टी मिळवत राहण्याचा प्रयत्न करायलाही काही हरकत नाही. तर भवबंध विमोचनाय आम असाध्य साधनाय, आम हे बीज आहे, असाध्य साधन ज्या गोष्टी मिळणं नाही शक्य अशा गोष्टीसुद्धा आकर्षित करून आपल्या भक्ताला ते मिळवून देतात, ह्यासाठी हे अनुष्ठान आहे. ह्रीम सर्वविभूतराय, सर्वविभूती म्हणलेला आहे तर सर्वसंपत दैवी विभूती ज्या असतात दैवी भूती त्या सगळ्यांची प्राप्ती दत्त महाराज करून देतात. क्रोम असाध्य आकर्षणाय, असाध्य गोष्टी ज्या असतात ज्या साधत नाहीत गोष्टी अशांचं आकर्षण करणे, थोडक्यात असाध्य साधनाय आणि असाध्य आकर्षणाय ह्या दोन्ही अनुष्ठानामध्ये थोडासा फरक आहे. असाध्य आकर्षणाय ऐम वाक्प्रदाय, ऐम हे बीज आहे सरस्वतीचं. वाक म्हणजे वाणी, वाणी ही परापश्यंती मध्यमा वैखरी चार स्तरावर काम करते. मनामध्ये विषय उमटण्यापासून तो विचार होऊन वाचेतनं बाहेर पडेपर्यंत जी प्रक्रिया होत असते ह्या सर्व प्रक्रियांना ज्या ज्या जे जे घटक कारणीभूत होतात त्या त्या अवस्थांना ह्या चारही वाण्यांचे नाव आहेत. परापश्यंती मध्यमा वैखरी, तर ऐम हे बीज सरस्वतीचं आहे आणि वाक्प्रदाय म्हणजे उत्तम वाणी, उत्तम वाचा प्रभुता, वाक्पटुत्व असं दत्त महाराज त्याला देतात. त्याला कवित्व येईल, त्याच्याकडे स्फुरण होईल वगैरे सर्व गोष्टी त्याला सारतील असा हा मंत्र आहे वाक्प्रदाय. क्लीन जगत्रय वशीकरणाय, त्रिजगत जे आहे स्वर्ग मृत्यू पाताळ अशा ठिकाणी जे जे राहतात, जे जे निशाचर देव इत्यादी सर्व जे राहतात, सिद्धसाध्य राहतात, तर ह्या सगळ्यांसकट त्या तीनही जगाचं, तीनही त्रिकंडाचं दत्तात्रेयांच्या कृपेनं वशीकरण होऊ शकतं, म्हणजे सर्व गोष्टी त्याला अनुकूल होतात थोडक्यात. तर हा क्लीम जगत्रय वशीकरणाय, सौहू सर्व मनःक्षोभणाय, सर्व प्रकारच्या ह्यांचं क्षोभ करणारे, मनक्षोभाचं हरण करणारे असं पण ह्याच्या ठिकाणी एकात उल्लेख आहे. मनःक्षोभणाय श्री महासंपत्प्रदाय, दैवी संपत्ती ज्या गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत, तर दैवी संपत्ती आपल्याला आहे म्हणजे ह्या स्वभावाच्या दृष्टीनं असतात. आपल्याला बाहेर ज्या गजांत लक्ष्मी दिसतात ज्याला हल्ली गाडी घोडं बंगला वगैरे म्हणतात हा विषय लौकिक असतो, तर अध्यात्मामध्ये ज्या अनुकूल असतात, ज्या त्याची उन्नती करू शकतात अशा ज्या काही संपत्ती आहेत त्यांना दैवी संपत्ती म्हणतात. तर अशा त्या संपत्ती महासंपत्ती ज्या आहेत ते दत्त महाराज त्या भक्ताला देतात. आणि ग्लौम भूमंडलाधिपत्यप्रदाय, भूमंडलाचं आधिपत्य स्वामित्व असं दत्त महाराज देतात. असं स्वामित्व त्यांनी सहस्त्रार्जुनाला दिलेलं आहे. उल्लेख आहेत की महाराजांच्याकडं कृपेनं महाराजांनी दिलेल्या शस्त्रशास्त्र युद्धनीतीच्या मार्गदर्शनात तो सम्राट झाला आणि संपूर्ण समुद्र वलयांकित पृथ्वीचा तो एक क्षत्रिय राजा होता असा हा सहस्त्रार्जुन. अशा त्या सहस्त्रार्जुनाचे हे महागुरू आहेत भूमंडलाधिपत्यप्रदाय आणि द्राम चिरंजीवीने. तर महाराज हे चिरंजीवी आहेत हे आपण पाहिलंच, आपण सर्वत्र ऐकलेलं आहे. तर अवतार उदंड होती सवेची वेळी या जाती, सगळे जातात अवतार, परंतु दत्त महाराज हे आदि गुरु आहेत आणि जोपर्यंत सृष्टीवरती अज्ञान आहे तोपर्यंत हा दत्तात्र्यांचा शाश्वत ज्ञानमय असा अवतार हा असतोच. इथंपर्यंत जो भाग आहे ह्याला तंत्रशास्त्रीय भाग म्हणतात. त्याचा पुढचा जो भाग आहे हा षटकर्मात्मक भाग आहे. आता ह्यामध्ये जारण मारणादी पूर्वी क्रिया असायच्या, तर त्यांचा ह्यामध्ये समावेश आहे. अशा वेळेला आपल्याला एक प्रश्न पडतो की शास्त्र ही जर माणसाचं चांगलं करायसाठी आहेत तर अशासारख्या गोष्टी ज्या घातक आहेत त्या गोष्टी शास्त्रामध्ये आहेतच का, आहेतच का असा एक प्रश्न असतो. अशा वेळेला काही गोष्टी वापरू नका असलेलं असतं आपण त्या आपण बेधडक काही लोक ती वापरताना पाहतो. किंवा एक असं पाहता येईल की घरामध्ये आपल्या काडीपेटी असते, ह्या काडीपेटीनं आपण गॅस लावू शकतो किंवा घराला आग लावू शकतो. त्या गोष्टीला काही तिचा उपयोग कसा करावा हे तुमच्या बुद्धीवर अवलंबून आहे. अशा दृष्टीनं शास्त्रामध्ये ह्या दोन्ही कर्मांची, दक्षकर्म आणि वामकर्म असे दोन्ही गोष्टी शास्त्रानं सांगितल्या. कारण असं शास्त्र आहे की जेव्हा असं म्हणतात की जेव्हा राजाच एखाद्यावरती उठतो तेव्हा ती प्रजा सामान्य त्यांना कोणी आधार राहत नाही, अशासाठी शास्त्राने त्याच्या हातामध्ये एक मोठं असं शस्त्र ठेवलं आहे की ज्यानं तो राजाशी पण लढू शकतो, अन्यायी गोष्टींशी लढू शकतो. त्याच्याकडे काही मनुष्यबळ नसो, त्याच्याकडे काही विशेष धैर्य नसो, त्याच्याकडे जर केवळ आपल्या देवाविषयीची अनन्य भक्ती असेल आणि त्याचं यथार्थ ज्ञान असेल तर तो त्या राजसत्तेशी, त्या अन्यायी सत्तेशीसुद्धा उत्तम प्रकारे कसा लढू शकतो. त्यासाठी ही अध्यात्मातली, ही धर्मातली गुप्त शस्त्र आहेत. म्हणून त्यांना
जारण मारण षटकर्म म्हणतात, तर हा जो पुढचा भाग आहे हा षटकर्मात्मक आहे। एक विशेष अतिशय मजेशीर गोष्ट म्हणजे की आत्ता आपण मागच्या काही प्रवचनामध्ये उल्लेख केला की महाराजांचं चतुर्भुज ज्ञान आहे, ध्यान आहे, दोन हाताचं ध्यान आहे, परंतु ह्या षटकर्मांना ही जी जारण मारण मोहन उच्चाटन वशीकरण बाजीकरण जे असतात ध्यान, ह्यासाठी महाराजांची जी ध्यान आहेत ती अतिशय वेगळ्या प्रकारची, जी कधी आपण पाहिली नाहीत, कधी आपण ऐकली नाहीत, अशा स्वरूपाची ही महाराजांची ध्यान आहेत। त्यामध्ये प्रथम तो भाग आपण पाहत असताना दत्तमाला मंत्रातला हा तिसरा भाग येतो, ह्याला आपण मग अशी म्हटलं षटकर्मात्मक बीजात्मक भाग आहे। वषड वशीकुरु वशीकुरु, कुठल्याही गोष्टीचं वशीकरणासाठी हा भाग आहे। वौषड आकर्षय आकर्षय, आकर्षणासाठी आहे। हुम विद्वेषय विद्वेषय, विद्वेषणासाठी आहे। फड उच्चाटयोच्चाटय, हा उच्चाटनासाठी आहे। ठा ठा स्तंभय स्तंभय, हा कुठल्या गोष्टीचं स्तंभन करण्यासाठी आहे। आणि खेम खेम मारय मारय, हे मारण्यासाठी आहे। आणि नमस् संपन्नय संपन्नय, ही संपन्नता प्राप्त होण्यासाठी आहे। तर स्वाहा पोषय पोषय, हे पुष्टीसाठी आहे। महाराज म्हणतात की माणसाच्या शरीरामध्ये, माणसाच्या देहामध्ये, मनामध्ये असे विकार आहेत की ते शत्रूपेक्षासुद्धा वाईट आहेत। म्हणून असे एक म्हण आहे की मन चिंती ते वैरी न चिंती, आपलं मन इतकं वाईट वैऱ्यापेक्षा वाईट आहे। तर त्या मनाचा निग्रह करण्यासाठी, मनाला सर्व पद्धतीनं सर्व प्रकारानं सर्व दिशेनं त्याचं दमन करण्यासाठी अशा गोष्टींचा स्वतःवर उपयोग होऊ शकतो। जसं आत्मसंमोहन असतं दुसऱ्यावर करण्यापेक्षा स्वतःवर संबंधकडे जसा उपयोग होतो, तसाच ह्या मंत्रविद्येचा स्वतःच्या अनुकूलतेसाठी, सात्विकता वाठवण्यासाठी जर उपयोग केला गेला, ज्याचा उपासनेसाठी फार चांगला उपयोग होईल, अशा दृष्टीने सुद्धा ह्या मंत्रांकडे आपण पाहायला हरकत नाही आहे। त्या गोष्टी करण्याची आपल्याकडे शक्ती आहे का, आपण पात्र आहोत का, हा विषय वेगळा आहे। ही केवळ माहिती अशा दृष्टीने ह्यातल्या काही गोष्टी आपल्यासमोर मी मांडत आहे। तर ह्यासाठी आपण आत्ता जो षटकर्मात्मक भाग बघितला, ह्यामध्ये आपण वशीकरणाचा वषड वशीकुरु वशीकुरु बघितलं, ह्यासाठी दत्तमहाराजांचं जे ध्यान आहे, जपा पुष्पारुण आकारो जटा पल्लव शोभितः तांबूलम यन्मुखे साक्षात बहुवस्रो वश्यकृत द्युवा, असं त्या दत्तकल्पामध्ये दत्तमहाराजांचं ध्यान सांगितलेलं आहे। हे जपा पुष्पारुण आकारो म्हणजे जास्वंदीच्या फुलासारखा तांबूसवर्ण आहे, आणि जटारूप पालवी म्हणजे पालवीसारखे त्याच्या शरीरावर जटा खालती आलेले आहेत, आणि तांबूलम यन्मुखे साक्षात त्यांच्या मुखामध्ये तांबूल म्हणजे विडा आहे, आणि बहुवस्त्र हातामध्ये भरपूर अस्त्र धारण केले आहेत। वश्यकृत युवा, तर युवक म्हणजे तरुण असा, वश्यकृत म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे पाहिलं असता ती गोष्ट वश्य करणारा दत्त आहे, असं महाराजांचं वर्णन ह्या श्लोकामध्ये ह्या ध्यानामध्ये आहे। आता आपण पाहतो, आपण अशी ध्यानं पाहिलेली पण नाही आहेत, पण एक काही गोष्टी आपण जर पाहायला गेलोत तर फडकेंचा जो क्रांतिकारक फडकेंच्या पूजेतला दत्ताचा फोटो दत्तकोशामध्ये, प्रणजोशींच्या दत्तकोशामध्ये आहे, आपण जर तो पाहिला तर तो दाढी वाढवला असा दिसायलाच असा दत्त तो बंडखोर दिसतो, की अशाची उपासना करणाऱ्या माणसामध्ये ते सगळे गुण उतरणारच। जसं आपलं उपास्य दैवत असेल तशा प्रकारची त्याच्यामध्ये बुद्धी होत असते, किंवा तशा प्रकारचे त्याच्यामध्ये गुण वाढत असतात असं शास्त्र आहे। त्यानुसार हा आपल्याला एखादी गोष्ट जर आकर्षित करायची, वश्य करायची असेल तर हा दत्त सांगितलेला आहे। त्यानंतर उच्चारणासाठी वायुस्थ कृष्णरूप असता, हा तर वायुस्वरूपातला वायुतत्वात असलेला दत्त जो कृष्णरूप जे पूर्ण काळा असून, तमेवन चालयन यजेत जागातैः पादघातैश्च शत्रुरुच्चाटकारकैः, तर धनुष्याच्या टणत्काराने आणि लत्ताप्रहाराने जो शत्रूचं उच्चाटन करतो असा दत्त आहे। तर ह्याच याच्यामध्ये असलेला स्तंभनकारक दत्त जो आहे, पीतम पीतांकुशम पीतपुष्पम पीतविभूषणम पीतालेपम द्विषडजिह्वाधरम स्तंभकरम स्मरेत, तर ज्याच्या शरीराचा रंग पिवळा आहे, पिवळे हार पिवळे अलंकार धारण केलेले आहेत, अंगाला पिवळी उटी लावलेली आहे, आणि विशेष म्हणजे द्विषडजिह्वाधरम ज्याच्या तोंडातनं 12 जिभा बाहेर पडलेल्या आहेत, द्विषडजिह्वाधरम। तर हा स्तंभनाच्या दत्ताच्या ध्यानामध्ये असं आहे की त्याच्या तोंडातून 12 जिभा बाहेर पडलेल्या आहेत, स्तंभकरम स्मरेत, तर असं स्तंभन करणारा दत्ताचं स्मरण करावं। आता नेहमीच्या स्तोत्रामध्ये ह्यांचे उल्लेख असल्यामुळं आपल्यावरती अशा कोणत्याही गोष्टी आघात करू शकत नाहीत असा सामान्य लोकांना त्याचा एक उपयोग होऊ शकतो। त्यानंतर आकर्षणासाठी त्यांनी सांगितलेलं आहे, सपाशांकुश मध्यस्थो रक्तनाना विभूषण साध्यन नयंतम भिन्नाग्रे छाये वा कृष्णकर्मणी, तर ज्याने आपल्या हातामध्ये पाश आणि अंकुश धारण केलेला आहे, दत्तमहाराजांच्या हातामध्ये पाश आणि अंकुश आहे असा ह्यात उल्लेख आहे। तर लाल रक्ताचे लाल रक्ताप्रमाणे ज्याने अलंकार तांबडे लाल अलंकार, गणपतीचं आपण जे अथर्वशीर्ष म्हणतो त्यामध्ये हे उल्लेख आहेत की त्याला रक्तवर्ण आवडतो, रक्त वस्त्र आवडतात,
रक्त फुले आवडतात गणपतीला, त्याप्रमाणे ह्यामध्ये लाल रंगाचे अलंकार घातलेले आहेत। आणि जो इष्ट व्यक्तीला शस्त्राच्या टोकावरती नेतो आणि अशा अशा दत्ताचं आकर्षणासाठी सावलीप्रमाणे ध्यान करावे, छायेव असं दत्ताचं अनुसरण करावं असं ह्यामध्ये म्हटलंय। तर विद्वेषणामध्ये शूलं दोर्भ्याम समादाय भित्वा दिक्षु विनिक्षिपेत नानावर्णश्च भ्रुकुटी क्रूरास्यो द्वेषकारकः। द्वेषकारक महाराजांचं ध्यान कसं आहे, तर शूलं दोर्भ्याम समादाय, दोन्ही हातामध्ये शूल ज्यांनी घेतलेले आहेत, त्रिशूल घेतलेले आहेत, शूलं दोर्भ्याम समादाय भित्वा दिक्षु विनिक्षिपेत, समोर आलेल्या त्या शत्रूला जे भेदन करून दिशेला टाकून देतात। नानावर्णश्च, नाना प्रकारे त्याचे वर्ण आहेत शरीरावरती, आणि भ्रुकुटी तर भोया ज्याच्या अतिशय रागामुळे क्रोधामुळे वक्र झालेले आहेत, असा क्रूर आस्य, आस्य म्हणजे चेहरा, तर क्रूर चेहराचा असा द्वेषकारक दत्ताचं ध्यान करतात। तर सगळ्यात शेवटी मारणासाठी जो आहे, तिष्ठुंजान युगे नैव नम्रपाण युगे समे कंठे भद्वा रिपून हंता ध्येयः कर्मणी मारणे। तर असे वेगवेगळ्या अद्भुत अशी दत्तात्रेयांची ध्यानं ह्या षटकर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जी आपण सौम्य अशा दत्तात्रेयांच्या अनुष्ठानामध्ये किंवा आपल्या ज्ञानामध्ये कधीच पाहिलेली, वाचलेली, ऐकलेली नसतात। परंतु आपल्या माहितीच्या बाहेरसुद्धा अनंत विश्व पसरलेलं आहे ह्या ज्ञानानं, अशा पण काही गोष्टी आहेत। आपल्या देवतेची व्याप्ती किती आहे, आपल्या देवतेचं सामर्थ्य किती आहे हे जाणून घेण्यासाठी अशा गोष्टींची माहिती घेणं गरजेचं असतं, आणि तेवढाच आपण ह्या माहितीचा उपयोग करूया। तर याबरोबरती शेवटचा जो दत्तमाला मंत्रातला भाग येतो त्याला काम्य भाग म्हणतात, जो परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिंदी छिंदी ग्रहान निवारय निवारय व्याधीन विनाशय विनाशय दुःखं हर हर दारिद्र्यं विद्रावय विद्रावय देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्वमंत्रस्वरूपाय सर्वयंत्रस्वरूपाय सर्वतंत्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा। इथं दत्तमाला मंत्र संपतो। शेवटच्या भागाला काम्य भाग म्हणतात, प्रस्तावनात्मक, दुसरा तंत्रभाग, तिसरा षटकर्मात्मक भाग, आणि चौथा जो आहे ह्याला काम्य भाग म्हटलेला आहे। तर हा जो आहे परमंत्र परयंत्र परतंत्राणि, पूर्वीच्या काळामध्ये एखाद्यावरती तंत्रमंत्रांचे प्रयोग होत असत, तर त्या सर्व प्रयोगांचं छेदन करण्यासाठी परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिंदी छिंदी ग्रहान निवार्य, ग्रहांच्या बाधेचा, ग्रहांच्या त्रासातून आमचं निवारण कर, हे सगळे मंत्र आहेत आपल्याला म्हटल्याप्रमाणे। व्याधीन विनाशे विनाशय, तर सर्व शरीरगत व्याधी यांचा तू नाश कर, विनाशय विनाशय दुःखं हर हर, सर्व प्रकारची जी दुःख आहेत हां, तर सर्व प्रकारच्या दुःखांचं हरण कर। दारिद्र्यं विद्रावय, दारिद्र्य या शब्दामध्ये केवळ संपत्तीचं दारिद्र्य नाही आहे, तर त्यामध्ये कल्पना दारिद्र्य आहे, त्यामध्ये मनाच्या मोठेपणाचं दारिद्र्य आहे, कुठल्याही गोष्टीचा जो एक छाया असते, जे काळेपणा असतो, जी विरुद्ध बाजू असते, चांगुलपणाच्या विरुद्ध बाजू जी आहे, त्या सगळ्याला दारिद्र्य म्हटलेलं आहे। तर त्या सगळ्याचं निरसन कर। दारिद्र्यं विद्रावय विद्रावय देहं पोषय पोषय, पंचकोशात्मक जो देह आहे, जे त्याचे पाच कोश आहेत, पाच आवरण आहेत, तर ह्या सर्व देहांचं पोषण कर। देहं पोषय पोषय चित्तं तोषय, तर चित्ताला तू तुष्टी दे असं म्हटलं आहे। हे सगळे महाराजांचे कामना, महाराजांच्याकडे मागणी केलेली आहेत। चित्तं तोषय तोषय सर्व मंत्रस्वरूपाय, जितके काही देवतांचे मंत्र ह्या विश्वामध्ये विद्यमान आहेत, तर त्या सगळ्या मंत्रांचं स्वरूप, कारण दत्तात्रेय हा विष्णूचा अवतार आहे आणि विष्णू हा सर्व याच्यामध्ये श्रेष्ठ देव आहे। आपण आता दत्तात्रेयांच्याबद्दल बोलत असताना त्या ठिकाणी रुद्र पण आहेत, त्या ठिकाणी ब्रह्मदेव पण आहेत, त्यामध्ये ह्या देवतांच्या अवतारांचे, ह्या देवतांच्या अंशांचे किंवा प्रत्यक्ष देवतांचे जे काही मंत्र असतील त्या सगळ्याची मिळून दत्तात्रेय ही देवता पण आहे, कारण ह्या तीनही देवता सर्व अंशांना दत्तात्रेयांच्या ठिकाणीच विद्यमान आहेत। त्यामुळं सर्व मंत्रस्वरूपाय, तर सर्व मंत्रांचं स्वरूप असणारा असा दत्तात्रेय, सर्व यंत्रस्वरूपाय, जी काही मंत्र, यंत्र आणि तंत्र असे तीन शास्त्र असतात, तीन प्रकारच्या शास्त्रांची उपाय पद्धती आहे, तर त्यामुळे त्यामध्ये सर्व यंत्रस्वरूपाय, तर सर्व यंत्रांचं स्वरूप असणारा दत्तात्रेय असा, आणि सर्व तंत्रस्वरूपाय, सर्व प्रकारची जी तंत्रग्रंथ आहे, तंत्रविद्या आहे, त्या सगळ्याचं स्वरूप असणारा, त्या सगळ्याचं सार असणारा असा जो दत्तात्रेय आहे। सर्व तंत्रस्वरूपाय सर्व पल्लवस्वरूपाय, पल्लव ह्या प्रातिनिधिक शब्दामध्ये जे काही आपण चंडीपाठ पाहतो यामध्ये कोणत्या कुठल्याही मंत्राला पल्लव योजना संपूर्ण आणि अनेक प्रकार जे काही असतील, तर त्यात एक प्रतिकात्मक प्रतिनिधी स्वरूपामध्ये त्यांनी पल्लव हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे। तर सर्व पल्लव स्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वहा, सिद्धांना सिद्धानां महा,
सर्व सिद्धांच्यामध्ये जे सर्वश्रेष्ठ आहेत त्यांना महासिद्ध म्हटले, तर महासिद्धाय स्वाहा असं दत्तात्रयांना ह्यामध्ये शेवटी नमन केलेलं आहे. अशा प्रकारचा हा दत्तमाला मंत्र आपण पाहिला, चार भागामध्ये आहे. हा दत्तात्रयांच्या आठ महामंत्रातला आपण मगाशी जो उल्लेख केला आहे की आठ महामंत्रामध्ये हा सर्वात शेवटचा आहे आणि हा दत्तसंप्रदायामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. दत्त महाराजांची वेगवेगळी उपासना करत असताना दत्त महाराजांच्याबद्दल आपण ठिकठिकाणी काही उपासना पाहतो, पण दत्त संप्रदायाची पाहत असताना दत्त सहस्रनाम असेल किंवा दत्तनाम असेल किंवा पवमानासारखी विष्णुसूक्त असतील ज्याला पवमान म्हटेल किंवा रुद्र हे सुद्धा दत्ताला वापरला जातो. त्याचबरोबर आपण आता जे पाहिलं की दत्त अष्टमहामंत्र, तर ह्या अष्टमहामंत्रांच्याबद्दल सविस्तर तपशील असलेले सुद्धा ग्रंथ आपल्या इथं आहेत विद्यमान. तर त्यानुसार ह्या मंत्रांची अनुष्ठानं कशी करावीत किंवा त्यांची काही पंचांग परिश्रण जे उपासनेत सांगितलं जातं की हवन जप हवन तर्पण मार्जन अशी वेगळ्यावेगळ्या प्रकारचे विस्तृत विषय सगळे आहेत, परंतु सविस्तर उपासना करायची असेल तर ती कशाप्रकारे केली पाहिजे ह्याच्याबद्दलसुद्धा जाणून घेतलं पाहिजे. हे जाणून घेणं ह्यासाठी जरूर असतं की कुळाचार करणे हा विषय वेगळा आहे आणि आपल्या उन्नतीसाठी काही अनुष्ठान करणे हा विषय वेगळा आहे आणि आपल्याला काही काम्य गोष्टी पाहिजे आहेत म्हणून त्यासाठी अनुष्ठान करणे हा भाग वेगळा आहे. काही काही जणांचा असा समज असतो की आमच्या घरात जे चालत आलेले कुळाचार आहेत ते आम्ही सगळे व्यवस्थित करतो तरीसुद्धा आम्हाला असं का होतं, तर कुळाचार हा विषय वेगळा आणि त्याबरोबर आपल्या उन्नतीसाठी आपण करतो जी उपासना ज्याला निष्काम उपासना किंवा त्या आपल्या उपास्य देवतेच्या प्रेमासाठी आपण करतो ती उपासना असते आणि अमुक एक गोष्ट मला मिळावी म्हणून जे कर्म केलं जातं त्याला काम्यकर्म म्हणतात. तर काम्यकर्मासाठी काही विधिनिषेध आहेत, काही नियम आहेत, तर त्यांचा आपल्याला अवलंब करणं निश्चित गरजेचं असतं. आपण सकाळ संध्याकाळ जर ठराविक नामस्मरण करत असू तर त्यामुळे आपल्या सगळ्या अडलेल्या गोष्टी, तुमची उन्नती होईल, तुम्हाला समाधान लागेल, तुम्हाला दुःख कमी होतील, परंतु काही गोष्टी विशेष पाहिजे असतील तर काही विशेष करावं लागेल हा व्यवहाराचा गोष्ट आहे, तशीसुद्धा परमार्थात आहेच, तर त्याचा आपण विशेष तपशील अजून अभ्यास केला पाहिजे असं वाटतं. श्री गुरुदेव दत्त ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरूपाय दोन्ही श्री गुरुदेव दत्त.